जुनी पेन्शन योजना ही सुरू राहिली पाहिजे या मताचे काँग्रेसचे आमचे वरिष्ठ नेते आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचा सुद्धा तो विचार आहे आणि तीन राज्यांमध्ये आम्ही ते सुरू केलेलं आहे. असं आहे की ज्यावेळेस तो रिटायर होतो एखादा कर्मचारी, त्यानंतर त्याचं कठीण जीवन खरं सुरू होत असतं. या कठीण जीवनामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे, ती टाळू शकत नाही आपण. सर्वांचीच पुढची पिढी चांगली निघेल असंही कधी नसतं. अनेक अडचणी त्यांच्या पुढे जीवनापुढे उभ्या राहिलेल्या असतात. अशा वेळेस त्याला भक्कम पाठिंबा देणं आवश्यक आहे की ज्याने आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या मताचे अत्यंत आम्ही स्पष्टपणे आहोत. खरं तर मूलभूत जर तुम्ही जर बघितलं असते तर शासनच या विषयावरती कन्फ्युजन मध्ये कुठेतरी दिसते. सुरुवातीला बाहेर वक्तव्य करत असताना अजिबात पेन्शन मिळणार नाही किंवा आम्ही देऊ शकणार नाही, ज्यावेळी विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये असेल सभेमध्ये हा प्रश्न ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही मांडण्याचं काम केलं तर ह्याच्यातून काहीतरी तोडगा काढता येईल, मार्ग काढता येईल असं सुतोवाच केलं जातो. जी समिती किंबहुना विरोधी पक्षांना एकत्रित करून घेऊन बैठक लावण्यात आली त्या बैठकीमध्ये कुठे सुस्पष्टता नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्यांना हा विषय कसा हाताळायचा किंवा विषय हाताळत असताना याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आणि म्हणून मला असं वाटते की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन व हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे. आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे. लाईटली विषय घेऊन सरकार पुढे जाऊ पाहत आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्याचा सगळाच गाडा चालतो, त्यांच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. धमकी दिली आहे की जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्हाला कारवाई करण्यात येणार आहे. आता असं आहे की सरकारने त्याच्यावर काय विचार केला आहे, कसा विचार केला आहे, हा संप कसा हाताळणार आहे, काय काय कारवाई करणार आहे, आज या संदर्भामध्ये आज सभागृहामध्ये आम्ही निश्चित प्रकारे चर्चा करू आणि त्याच्यामधून नुसती धमकी देऊन प्रश्न सुटणार नाही तर चर्चा करून चर्चेतून हा प्रश्न सुटतो.